अकोल्यात 10 मार्च रोजी उपायुक्त अमरावती व 24 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ई पास मशीनच्या तांत्रिक अडचणी आणि धान्य वितरणाबद्दल निवेदन सादर केले होते. परंतु अद्यापही त्या महत्वाच्या अडचणींवर शासनातर्फे व प्रशासनातर्फे कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे 4G सिम कार्ड असणाऱ्या जमान्यामध्ये आजही मशीनमध्ये 2G सिम कार्डने काम भागवावे लागत आहे. अकोल्यात 4G जमान्यात देखील ई पास मशीनमध्ये 2G सिम कार्डने काम करावे लागत आहे. ई पास मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे कामात त्रास होत असून सर्व्हर देखील डाऊन असते. तसेच कार्डधारकाला केलेल्या KYC रद्द होऊ नये व चालू PHH कार्ड आपोआप रद्द होणे यावर अनेक तांत्रिक अडचणींमुळे धान्य वितरण करत असताना येणाऱ्या अडचणीचा सामना दुकानदार यांना करावा लागत आहे. त्याबद्दल शासनाकडे निवेदन देऊन अवगत देखील केले गेले, परंतु अद्यापही त्यावर उपाय न केल्यामुळे किंवा तोडगा न काढल्यामुळे आज तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पास मशीन जमा केल्या आहेत. तालुका अध्यक्ष हे अकोला तहसील. अकोला तहसीलमध्ये आम्ही मशीनी घेऊन आलो आहेत. आमच्या मशीनीमधला प्रॉब्लेम शासनाने तो सोडावा आणि 4G कार्ड टाकण्यात यावं. याच्या आधी अडीच होतं आणि आम्हाला कार्डधारका ही इतकी वागणूक वाईट देतात की ते नेट नसल्यामुळे अपशब्द बोलून दुकानदारावर हाणामारीचा प्रसंग येते. त्याकरिता शासनाने आमच्या या मागण्याचा विचार करून ह्या मशीनी बदलून आम्हाला ताबडतोब दुसऱ्या मशीनी द्याव्या, असे निवेदन सुनील पाटील तहसीलदार यांना आम्ही निवेदन सादर केले. अजून आमच्या मागण्या पुढील असतील त्याच्याबद्दल आम्ही विचार करू, तरी आमच्या शासनाने विचार करावा ही आमची अपेक्षा आहे. अकोला येथून वर्षा मोरे यांची रिपोर्ट.